मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सांगलीत भर दिवसा वर्दळीच्या रस्त्यावरील रिलायन्स ज्वेलर्सवर 6.5 कोटीचा दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला बिहारमधील बेऊर कारागृहातून अटक करण्यात आली. कारागृहातून तो दरोड्याची सूत्रे इंटरनेटच्या माध्यमातून चालवत होता अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली. सांगली मिरज मार्गावरील वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेलर्स या सराफी दुकानावर अग्निशस्त्राचा धाक दाखवत दुकानातील सोन्या चांदीचे व हिऱ्याचे दागिने लुटण्याचा प्रकार 4 जून 2023 रोजी भर दिवसा घडला होता. या ठिकाणापासून अल्प अंतरावरच पोलीस अधीक्षक कार्यालय व विश्रामबाग पोलीस ठाणे. कायम वर्दळीचा रस्ता असतानाही हा दरोडा टाकण्यात टोळी यशस्वी ठरली होती. या प्रकरणी तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांच्या पथकाने 9 आरोपी निष्पन्न केले होते. मात्र टोळीचा सूत्रधार सुबोध सिंग ईश्वर प्रसाद सिंग राहणार चिश्तीपूर तालुका चंडी बिहार हा बिहारमधील बिऊर कारागृहातून राहून टोळीचे सूत्रसंचालन करत त्यांना मार्गदर्शन करत असल्याचं स्पष्ट झालं. न्यायालयातून ताबा घेत त्याला अटक करण्यात आल्याचं देखील अधीक्षक तेली यांनी सांगितलंय. संशयित आरोपी सुबोध सिंग हा सोन्याचे व्यवहार करणाऱ्या वित्तीय संस्था ज्वेलरी शॉप सोने कर्ज देणाऱ्या मुथूट फायनान्स मणिपुरम गोल्ड लोन यांसारख्या वित्तीय संस्थांवर देशभरात दरोडे टाकून लूट करणाऱ्या टोळींचा प्रमुख असून त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात 32 गुन्हे दाखल आहेत. तसेच खून खुनाचा प्रयत्न अवैध शस्त्रे बाळगणे फसवणूक आदी प्रकारचे गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल आहेत.